अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी जे स्वच्छालय आहेत त्याचे ड्रेनेज हे फुटलेले असल्याने स्वच्छालयाचे पाणी उघड्यावर पसरले आहे व त्यामुळे दुर्गंधी पसरून त्याच्याच बाजूला असलेल्या मथायनगर परिसरातील रहिवाशांना त्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्येबाबत तेथील नागरिकांनी तक्रारी करून देखील अद्यापपर्यंत कोणत्याच प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नसून लवकरात लवकर या भागाची स्वच्छता करण्यासाठीची मागणी हे नागरिक करीत आहेत। कुत्रे वगैरे फार त्रास देत आहे आणि मग ती सगळा रस्ताच एकदम आहे ना, मग तिथे काहीतरी चांगले रस्ते व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। लहान मुलं वगैरे सगळ्याशीच फिरतात, तसं काही नाही सांगायचं। ह्या महावीर नगर जामने यहाँ गली में महावीर नगर में कचरा और मच्छर वगैरह बहुत हो रहे हैं, इसका कोई ध्यान दे नहीं रहा है। और रोड का भी कितने साल हो गए, 2-3 साल हो गए, रोड बना नहीं है अभी तक। इसके लिए हमारे को बहुत ज़रूरी है कि रोड बनाना बहुत ज़रूरी है। ही बैक साइड है सिविल हॉस्पिटल रेसिडेंशियल बिल्डिंग से बैक साइड टेंसल ड्रेनेज अपन बगतो अशा प्रकार पूर्णपने ओपन है। हे हेल्थ साठी म्हणजे हानिकारक आहेच, पण सिव्हिल हॉस्पिटलच्या अथॉरिटीजकडून आपण एक्सपेक्ट नाही करू शकत बिईंग डॉक्टर्स, त्यामुळे ह्याची लवकर कारवाई करावी असं आमची इच्छा आहे। कारण खूप वर्षांपासून ह्याची तक्रार केली जाते माझ्या पॅरेंट्सकडून वगैरे, पण हे अजूनही व्यवस्थित झालेलं नाही आहे। त्यांचा पूर्ण ड्रेनेज ओपन आहे आणि त्या साईडला त्यांची एक वेल आहे, तिथे इट्स लाईक अ डस्टबिन नऊ, त्या वेलमध्ये सगळेच कचरा वगैरे आणून टाकतात। तर त्याबद्दल त्यांना बोलल्यावर राहणाऱ्यांचंही ॲक्शन्स नसतात आणि ऑथॉरिटीजचं पण काही ॲक्शन नाही आहे, त्यामुळे हा आम्ही लास्ट ऑप्शन म्हणून न्यूज चॅनलकडे सांगतो। यामार्फत तरी काहीतरी लवकर ॲक्शन होईल असं आम्हाला अपेक्षा आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।